निर्जन स्थळी किंवा महामार्गावर अडून मोबाईल चोरणाऱ्या टोळीच्या मोहरक्याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली महेश गायकवाड असं त्याचं नाव असून त्याच्याकडून एक लाख अकरा हजार रुपये किमतीचे सोळा हँडसेट जप्त करण्यात आले आहेत या चोरट्याचे तीन साथीदार अजून फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत कोल्हापूर शहरात भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय शिवाय रात्री अपरात्री लुटण्याचे प्रकार वाढलेत निर्जन ठिकाणी किंवा महामार्गावर नागरिकांना अडवायचं आणि त्यांच्याकडील ऐवज किंवा मोबाईल जबरदस्तीनं काढून घ्यायचे अशा घटनांमध्येही वाढ झाली होती त्या अनुषंगानं राजारामपुरी पोलीस तपास करत होते दरम्यान अशा जबरी चोऱ्या करणाऱ्या टोळीचा म्होरक्या कोल्हापुरातील साळोखे पार्कमध्ये राहत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे यांना मिळाली होती त्यानुसार शुक्रवारी रात्री कांबळे आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या चोरट्यांच्या टोळीचा म्होरक्या महेश गायकवाडला अटक केली आहे त्याच्याकडून सुमारे एक लाख अकरा हजार रुपये किमतीचे सोळा मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आलेत त्याचे तीन साथीदार अजून फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत सहाय्यक फौजदार राजू वरक संजय जाधव निवास पाटील युवराज पाटील प्रकाश पारधी अमोल अवघडे आणि गौरव चौगले यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे